हो आम्ही परत विधानसभाच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत माननीय जयकुमार भाऊ यांनी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तसे आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि आम्ही त्या कामाला लागलो आहोत आत्तापासूनच आम्ही या तयारीला लागणार आणि येणाऱ्या काळात केव्हाही विधानसभा लागली तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आणि जिल्ह्यातील पाचवी सीटा आम्ही निवडून आणू आणि आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील या महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या पाच सीट आहेत आणि त्या पाच वरनं चार सीट भारतीय जनता पार्टी लढली एकामध्ये पाच हजार मतं कमी पडल्यामुळे आमचं एक सीट गेलं साखरीचं तिथे बंडखोर आमच्या भाजपच्या बंडखोर निवडून आल्या धुळे ग्रामीणमध्ये आठ हजार मतं कमी पडल्यामुळे आमची सीट गेली तर नाहीतर चारीच्या चारी सीट चारी चारी ही भारतीय जनता पार्टीच्या आल्या असत्या किंबुना धुळे जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की पाचच्या पाच सीट आम्ही लढल्या पाहिजे त्या संदर्भातली आमची कधीही तयारी आहे